प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. सांगलीत पार पडला कुत्र्यांचा विवाह सोहळा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. सांगलीत पार पडला कुत्र्यांचा विवाह सोहळा. सांगलीतील संजय नगर येथे राहणाऱ्या अकाताई गगडे यांनी त्यांच्या कुत्र्याचं चक्क लग्न लावून दिले. नक्की काय सगळा प्रकार आहे आपण पाहूयात. सांगलीकरांनी केली की हवा, कुत्र्याचं लगीन लावलंय की भावा. त्याचं झालं असं, सांगलीच्या संजय नगर येथे राहणाऱ्या अकाताई गगणे यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला लाडा कौतिका पोटच्या पोराप्रमाणे वाढवलं. मग पोरगा वयात आल्यावर मांडवावर वेल चढवायला हवाच की. मग काय ठरलं लगीन ची सौका डॉली आणि चिरंजीव टायगरचं. पत्रिका वाटल्या लगीन म्हणल्यावर मानपान आहे रुकवत आलाच की. लग्नात ठेका धरायला डॉल्बी आलीच. कुत्रा कुत्रीच्या लग्नाच्या मांडवावर दहीभात पडला आणि गायला वासरू विसोडलं. मंगलाष्टका म्हणत वाजंत्र्याचा गलबलाट झाला आणि कुत्रा कुत्रीच्या अंगावर सांगलीकरांनी अक्षता टाकल्या आणि कुत्र्याच्या लग्नाला माणसांच्या जेवणावळी झाल्या. डॉली आणि टायगर यांना कुत्राशीर्वाद द्यायला त्यांची बिरादरी मात्र गैरहजर होती. सांगलीमध्ये राहते, माझं नाव आकात आहे, माझ्याकडे दोन लॅब आहेत. मी त्या लॅबचं नाव एकाचं टायगर आणि एकाचं डॉली आहे. आणि मी त्यांचा वाढदिवसानिमित्तानं हे सगळं त्यांचं लग्न वगैरे बनवलं आहे, जेवण ठेवलं, डॉल्बी लावले, सगळ्यांना आमंत्रण दिले, सगळ्यांना म्हणजे असं सांगून मी त्यांचं लग्नाची तयारी सगळी करून मी जसं ते मुलीचं लग्न करून देतात किंवा मुलाचं तसं मी दारात मी त्यांचं दोघांचंही लग्न बनवलं. आणि तसंच किती खर्च आला लग्नाला? खर्च भरपूर आलाय, मी तसं सांगू शकत नाही, मी पैशामध्ये मोजू शकत नाही. आणि मी फक्त प्रेम दिलंय, मी प्रेमानं सगळं केलंय. तसंही मी प्रेमानं सगळं त्यांना प्रेम दिलंय, मुलासारखं सांभाळून मी सगळं कौतिक गोड कौतिक त्यांचं बनवलं. सगळ्यांना असं वाटावं की सगळ्यांनी असं त्यांना सगळ्यांनी जसं सांभाळत असं असं प्रेम त्यांना दिलं पाहिजे. कसं भरजी वगैरे आणून? भरजी आणला, लग्न बनवलंय, अक्षदा टाकलंय, मंडप घातला होता, डॉल्बी लावली होती, परत जेवण बनवलं होतं, शिरा भात सगळं जे काय असतं लग्नामध्ये ते सगळं प्रकार मी त्यांचा केला. किती लोक आले लग्नाला? लोक भरपूर आले होते, जवळजवळ नाही म्हणलं तर 40-50 तर लोक असतील तेवढी. सांगलीकरांनी केलेल्या अनोख्या लग्नाने अनेकांनी हात कपाळावर मारले. या अनोख्या कुत्रा कुत्रीच्या लग्नाची चर्चा आता सर्वत्र आहे. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर. मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा.